स्टैंडर्ड 4, सब्जेक्ट इंग्लिश, चैप्टर नेम इज द किंगडम ऑफ प्लांट्स, पेज नंबर 78 and 79। हाय चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग। आज आपण एक अत्यंत मजेदार गोष्ट शिकणार आहोत। वी विल लर्न अबाउट द किंगडम ऑफ प्लांट्स, आपण वनस्पतींच्या राज्याबद्दल शिकणार आहोत। प्लांट्स आर व्हेरी यूजफुल टू अस, झाडे वापरण्यास अतिशय उपयुक्त आहेत। वी शुड वर्क हार टू प्रोटेक्ट देम, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे। इट इज अवर ड्यूटी टू नो अबाउट देम, त्यांच्याबद्दल जाणून घेणे आपले कर्तव्य आहे। सो लेट्स स्टार्ट द किंगडम ऑफ प्लांट्स, वनस्पतींचे राज्य। किंगडम मीन्स राज्य आणि प्लांट्स मीन्स वनस्पती। लेट अस टेक अ ट्रीप टू द किंगडम ऑफ प्लांट्स, वनस्पतींच्या राज्यातून आपण एक फेरफटका मारूया। व्हॉट अ ग्रेट व्हरायटी, व्हरायटी मीन्स विविधता किंवा वेगळेपणा, किती विलक्षण विविधता। देर आर थाउजंड अँड थाउजंड्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स हियर, येथे हजारो हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत। धिस इज मॉस, मॉस मीन्स शेवाळ, ते शेवाळे आहे। इट इज सॉफ्ट, सॉफ्ट म्हणजे मऊ, ते मऊ आहे। इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट, कार्पेट मीन्स गालीचा, ते एखाद्या हिरव्या गालीच्यासारखे दिसते। लुक ॲट द ग्रास, त्या गवताकडे पहा। धिस टू इज सॉफ्ट ग्रीन अँड शॉर्ट, हे सुद्धा मऊ हिरवेगार आणि आखूड आहे। बट डू यू नो, परंतु तुम्हाला माहीत आहे का। राईस व्हीट अँड जवार, भात गहू आणि ज्वारी, आर ऑल्सो टाईप्स ऑफ ग्रास, हे एक गवताचेच प्रकार आहेत। दे गिव्ज अस ग्रेन, ते आपल्याला धान्य देतात, ग्रेन मीन्स धान्य। धीस प्लांट्स हॅज अ थीन स्टेम अँड सो मेनी लिव्ज, या वनस्पतीला बारीक खोड आणि अनेक पाने असतात। थीन मीन्स बारीक, स्टेम मीन्स खोड आणि लिव्ज मीन्स पाने। इट इज अ हर्ब, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती, ती औषधी वनस्पती आहे। धीस प्लांट्स हॅज अ टफ स्टेम अँड सो मेनी ब्रँचेस, टफ टफ मीन्स दणकट किंवा चिवट, आणि ब्रँचेस ब्रँचेस म्हणजे फांद्या, या वनस्पतीला चिवट खोड आणि अनेक फांद्या असतात। इट हॅज मेनी लिव्ज टू, तिला अनेक पानेसुद्धा असतात। इट इज बुश और श्रब, श्रब मीन्स झुडूप, ते एक झुडूप आहे। अँड लुक ॲट धीस, आणि याकडे पहा। व्हॉट अ थिक ट्रंक, थिक थिक म्हणजे जाड, आणि ट्रंक ट्रंक म्हणजे खोड किंवा झाडाचा बुंधा, किती जाड खोड किंवा बुंधा आहे। इट इज सो टॉल, ते किती उंच आहे। इट्स अ ट्री, ते झाड आहे। कॅन यू क्लाइम अ ट्री, तुम्ही झाडावर चढू शकता का। व्हॉट डू यू सी हियर क्लाइम्बिंग दिस ट्री, आपल्याला या झाडावर चढणारे काय दिसत आहे। इट्स अ क्लाइंबर ऑर अ वाईन, वाईन मीन्स लता किंवा वेल, ती लता किंवा वेल आहे। दीज प्लांट्स ग्रो व्हेरी फास्ट, ग्रो मीन्स वाढतात, या वनस्पती फार झपाट्याने वाढतात। बी व्हेरी केअरफुल विथ दीज प्लांट्स, या वनस्पतीपासून फार सावध रहा। इट्स अ कॅक्टस, कॅक्टस मीन्स निवडुंग, तो एक निवडुंग आहे। इट हॅज मेनी थ्रोन्स, थ्रोन्स मीन्स काटे, त्याला
अनेक काटे असतात. द थ्रोन्स कॅन प्रिक यू. प्रिक म्हणजे टोचणे. ते काटे तुम्हाला टोचू शकतात. द प्लांट्स किंगडम इज अ ब्युटिफुल किंगडम. वनस्पतींचे राज्य हे एक सुंदर राज्य असते. वुड यू लाईक टू ग्रो अ प्लांट. तुम्हाला एखादी वनस्पती वाढवायला आवडेल का? तर याचे उत्तर आपल्याला देता येईल, येस, आय लाईक टू ग्रो अ प्लांट्स. सो स्टुडंट्स, इट्स अवर ड्युटी टू प्लांट टू मोर अँड मोर ट्रीज. म्हणून मुलांनो, अधिकाधिक झाडे लावणे हे आपले कर्तव्य आहे. प्लांट्स ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. अँड गिव्ज अस द ऑक्सिजन वी नीड. आणि ऑक्सिजन देतात ज्याची आपल्याला गरज आहे. विच वी नीड टू लिव्ह लाईफ. ज्याची जीवन जगण्यासाठी आपल्याला गरज आहे. आता या पाठाच्या खाली काही ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, ते आपण पाहूया. क्वेश्चन 2, लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या नावांची यादी लिहा. या ठिकाणी आपण नमुना दाखल एक यादी लिहूया. मॉस, शेवाळ, ग्रास, गवत, ग्रेन्स, धान्य, हर्ब, औषधी वनस्पती, बुश, झुडपे, वाईन, लता किंवा वेल, कॅक्टस, निवडुंग. क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ पिक्चर्स टू शो द फॉलोविंग. खालील भाग दाखविण्यासाठी चित्रे काढा. स्टेम, स्टेम म्हणजे खोड. ब्रँच, ब्रँच म्हणजे फांदी. ट्रंक, ट्रंक म्हणजे खोड. बुश, बुश म्हणजे झुडूप. लीफ, लीफ म्हणजे पान. थ्रॉन, काटा. या ठिकाणी आपण नमुना दाखल चित्र काढून हे झाडांचे वेगवेगळे भाग या चित्रात दाखवूया. सो स्टुडंट्स, डीड यू अंडरस्टँड धिस लेसन? सी यू अगेन विथ अनादर सब्जेक्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टील देन कीप लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड लर्निंग. अँड स्टे होम, स्टे सेफ. टेक केअर. बाय बाय.